नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी बुक्स चॅनलवरती आपले स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण वेळेचे व्यवस्थापन या पुस्तकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। पुस्तकाचे लेखक आहेत प्रसाद ढापरे। पुस्तकाच्या पानांची संख्या 144, पुस्तकाची किंमत 140 रुपये। पुस्तकाचे प्रकाशन माय मिरर पब्लिकेशन यांनी केलेले आहे। वेळेचे व्यवस्थापन शिकण्यासाठी एकदाच वेळ द्या आणि आयुष्यभर वेळ वाचवा। मित्रांनो, निसर्गाने वेळ वाटण्यात काहीच भेदभाव केलेला नाही, त्याने सर्वांनाच एक समान वेळ दिलेला आहे। मग ते नुकतेच जन्मलेले बाळ असो वा 80 वर्षाचा वृद्ध, शालेय विद्यार्थी असो वा एखाद्या देशाचे पंतप्रधान, निसर्गाने ना गरीब श्रीमंत असा भेदभाव केला, ना त्याची पदप्रतिष्ठा बघितली, ना पुरुष ना स्त्री असा फरक केला, ना लहान ना थोर अशी विभागणी केली। त्याने सर्वांवर रोज 24 तास अशी वेळेची उधळण केलेली आहे। या वेळेचा कसा विनियोग ही गोष्ट मात्र त्याने आपल्यावर सोपवलेली आहे। काही लोकांनी करायचा याचा फारच समर्पक वापर केला, तर काही जणांनी याची दखलही घेतली नाही। निसर्गाने जरी सर्वांना एक समान वेळ दिलेली असली, तरी तिचा वापर वेगवेगळा करायची मुभा मनुष्याला दिलेली आहे। त्यामुळे वेळेचा सदुपयोग व दुरुपयोग व्हायला लागला। वेळ सर्वांकडे एक सारखाच आहे, कोणालाच तो कमी जास्त मिळालेला नाही, पण त्याचा वापर करण्याची प्रत्येकाची पद्धत मात्र वेगळी आहे, आणि त्यामुळे त्यांना त्यातून मिळणारा मोबदलाही निश्चितच वेगळा असतो। त्यामुळेच या 24 तासात काही जणांनी जग जिंकले, तर काही जण होते तेही हरून बसले। आता हे आपल्याला ठरवायचे आहे की आपण कोणाच्या पंक्तीला जाऊन बसणार। मित्रांनो, या पुस्तकाचा प्रयत्न असाच की आपण वेळेचे व्यवस्थापन करून जग जिंकण्यापलीकडे वाटचाल करायला हवी। तर मित्रांनो, वेळेचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत अधिक माहिती या पुस्तकात दिलेली आहे। हे पुस्तक सर्वांनी नक्कीच एकदा तरी वाचायला पाहिजे। तर मित्रांनो, जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचे असेल, त्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता। तर मित्रांनो, जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि अशाच नवनवीन पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या मराठी बुक्स चॅनलला सबस्क्राईब करा।